नमस्कार. तर आपण आज पितळेची असो किंवा तांब्याची असो ती भांडी स्वच्छ कशी करायची ते पाहणार आहोत. तर हा तांब्यात तुम्ही पाहू शकता देवाचा आहे आणि यावरती खूप असे डाग आहेत. तर हा स्वच्छ कसा करायचा ते पाहूयात. तर इथं 2 चमचे या चमच्याने मी बेसनपीठ घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 1 ते 1.5 चमचा म्हणजेच 1 लिंबाचा मी रस घेतलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून झालेलं आहे. आता इथं आपल्याला हे तांब्यावरती लावून घ्यायचं आहे. हे पहा, इथं मी अशा पद्धतीच्या घासणीचा वापर केलेला आहे. तारेच्या घासणीचा वापर करायचा नाही आणि तुम्ही लगेच फरक पाहू शकता. तर व्यवस्थित असं घासून घेऊयात. हे पहा, तर स्वच्छ असा सर्वच तांबे आपण घासून घेऊयात आता. तर अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा. दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ते देखील व्हिडिओ जे आहेत ते उपयुक्त ठरणारे असे आहेत. हे पहा, एकदम स्वच्छ असा तांब्या जो आहे तो आपला निघालेला आहे. अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच एकदम स्वच्छ असा निघतो. तर आतील साईडला देखील थोडासा घासून घेऊयात. इथं स्वच्छ असा आपला तांब्या जो आहे तो घासून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता इथं. हे पहा, आता स्वच्छ असं धुवून घेऊयात. तर इथं पाणी घेतलेलं आहे. आता थोडंसं आपल्याला लिक्विड किंवा घरामध्ये उपलब्ध असलेल्या आपल्या भांडे घासण्याचा साबण असेल तर त्याने हा तांब्या तुम्ही घासून घेऊ शकता. मी इथं लिक्विड घेतलेलं आहे. व्यवस्थित घासून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात. लिक्विड किंवा साबणाने यावरती चकाकी खूप येते आणि यावरती डाग पडत नाहीत. त्यासाठी स्वच्छ पुसूनच ठेवायचा आहे तांब्या दररोजचे दररोज वापरल्यानंतर. तर इथं मी तांब्या जो आहे तो स्वच्छ सुती कपड्याने मी पुसून घेतलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.